नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पाटील, एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, तुमचे सर्वांचे मी मनापासून आभार मानत आहे. आज माझ्या यूट्यूब चॅनलला मॉनिटरचे अप्रूव्हल भेटलेले आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे. त्यामुळे मित्रांनो, आजपासून तुमच्यासाठी आणखी नवीन नवीन जेवढे व्हिडिओ येतील ते सर्व मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात प्रथम मित्रांनो घेऊन येणार आहे. त्याचमध्ये आज नवीन वर्षामध्ये आणखी एक शेतकऱ्यांसाठी खुश खबर आलेली आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणार आहे नुकसान भरपाई दुप्पट. जिरायत बागांसाठी 13,600, बागायत 27,000 आणि फळबागांसाठी 36,000. तर नवीन जी आर आला आहे, तो नवीन जी आर काय आला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील. चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू. मित्रांनो, जय भवानी जय शिवराय. मित्रांनो, मित्रांनो, हा आहे जी आर. नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकाच्या नुकसानाकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निष्कर्षाबाहेर मदत देण्याबाबतचा जी आर आलेला आहे. हा मित्रांनो दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी आलेली जी आर आहे. म्हणजे नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो. तर प्रस्तावना काय आहे? राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 48 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आली आहे. या निधीमध्ये केंद्र शासनाकडून 75% व राज्य शासनाकडून 25% याप्रमाणे अंशदान दिले जाते. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, हिमवर्षा मतलब ढगफोडी, ढोधाड, थंडीची लाट व कडाक्याची थंडी या 12 नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनुज्ञे आहे मित्रांनो. दुसरं आहे, केंद्र शासनाने विविध केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 30 जानेवारी 2014 अन्वये घोषित अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग तसेच शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक 22 जून 2023 अन्वय घोषित सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27 मार्च 2023 अन्वय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे सुधारित निष्कय व दर दिनांक 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. तिसरं आहे मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निष्कर्षाबाहेर मदत करण्याकरिता मंत्रिमंडळाने 19/12/2023 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयात अनुसरण नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निष्कर्षाबाहेर मदत देण्याबाबतचे शासन आदेश निर्गमित करण्याची बाब विचारधरणीत होती मित्रांनो. तर शासन निर्णय काय मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निष्कर्षाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्याचा शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. हे बघा, इथं आहे चार्ट आहे मित्रांनो, हा तक्ता आहे. इथं तक्त्यामध्ये दिलेलं आहे जिरायत बागाच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर 8.5 हजार प्रति हेक्टर होता, 2 हेक्टरच्या मर्यादेत 13,600 प्रति हेक्टर आता करण्यात आलेलं मित्र 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये. इथं 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये होता, इथं 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिलेलं आहे. बागायत पिकाच्या नुकसानीसाठी मित्रांनो इथं 17,000 प्रति हेक्टर म्हणजे 2 हेक्टरच्या मर्यादेत होता, इथं 27,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आहे मित्रांनो. त्यानंतर बहुवार्षिक पिकाच्या नुकसानासाठी मदत 22,500 प्रति हेक्टर होता, इथं 2 हेक्टरच्या मर्यादेत इथं पण आहे, आणि इथं आता 36,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो नुकसान भरपाई दुप्पट करण्यात आलेली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विविध निष्कर्षा व्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणारा मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शवण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या लेखाशीर्षकाली खर्च करण्यात यावी. मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विविध केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील. तसेच शेतपिकांचे नुकसानकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अनुज्ञे आहे मित्रांनो.
चौथा आहे सदर शासन निर्णय विविध विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 410/2023 व 9/26/12/1993 मिळाल्यास सहमती निर्मित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय मित्रांनो महाराष्ट्राच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचे संकेत क्रमांक आहे मित्रांनो 20/240/10/11/60/85/074/19 असा आहे. हा आदेश डिजिटल साक्षरीने साक्षरित करण्यात येत आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार मित्रांनो हा जी आर काढण्यात आलेला आहे. मित्रांनो आजच्या जी आरमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील. चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो.